बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी शहराची खबरबात मध्ये। नगर अर्बन बँकेच्या मार्केट यार्ड भागातील शाखेमध्ये एमएससीबीचे निवृत्त अधिकारी यांच्या बँक खात्यातून 23,000 रुपये परस्पर लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे। कनकमल चांदमल गुगळे यांनी कोतवाली पोलिसांमध्ये ही फिर्याद दिली आहे। गुगळे यांचा अर्बन बँकेत 40 वर्षापासून बचत खाते आहे, मात्र गेल्या काही वर्षापासून या खात्यातून त्यांनी कोणताही व्यवहार केला नव्हता। दरम्यान खात्यात असलेले 23,000 रुपये परस्पर काढून घेतल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। या घटनेचा अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत। नगर शहरातील एका 15 वर्षीय मुलीला फूस लावून पळून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे। अजय साळवे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। आरोपीने गेल्या मार्च महिन्यात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेलं, तिच्यावर अत्याचार केला। हा आरोपी स्टेट बँक चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता भिंगार पोलिसांनी सापळा लावून आरोपीला अटक केली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख, कैलास सोनार, अजय नगरे, राहुल द्वारके, भानुदास खेडकर, संजय काळे, कोमल जाधव यांच्या पथकाने केली आहे। नगर शहरातील उपनगर परिसर असणाऱ्या बोलेगाव फाटा येथील साईनगर परिसरामध्ये राहणाऱ्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याची घटना 30 जूनला दुपारी 1:30 सुमारास घडली आहे। याबाबत या मुलीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। फिर्यादीची मुलगी घरातून साबण आणण्यासाठी दुकानात गेली होती, त्यानंतर बऱ्याच वेळ झाला तरी ती घरी परतली नाही, त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिच्या घरच्या आजूबाजूला मैत्रिणींकडे, नातेवाईकांकडे तसेच शहरामध्ये विविध ठिकाणी तिचा शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही, त्यामुळे तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा फिर्याद देण्यात आली आहे। चारचाकी घेण्यासाठी माहेरहून 1 लाख रुपये आणण्याची मागणी करत छळ केल्याची घटना समोर आली आहे। विवाहितेच्या पतीसह सासरे आणि दिराने शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ज्योती ओंकार पवार यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे। आरोपींमध्ये पती ओंकार पवार, सासरे भारत पवार, सासू सिंधू पवार आणि दीर कार्तिक पवार यांचा समावेश आहे। ज्योती यांचा डिसेंबर 2021 मध्ये ओंकार पवार सोबत विवाह झाला होता। एमआयडीसीतील कंपनीमधून 21 लोखंडी MH डमी प्लेटांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात शिवराम वाळेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। 30 जूनला रात्री 11 ते 1 जुलै रोजी सकाळी 8 च्या दरम्यान चोरट्याने श्रीजी हेवी प्रोजेक्ट वर्कच्या कंपनीतून 21,000 रुपयांच्या लोखंडी MH डमी प्लेट चोरून नेल्या। चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादी वाडेकर यांनी MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय। पोलीस नाईक सुनील आवाड या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। या बातमीसोबत शहराची खबरबात मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।